ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंदवाड येथे मराठा समाजाचे आजपासून सर्वेक्षण. 51 शिक्षक, 3 सुपरवायझरसह 54 प्रगणकांची नियुक्ती. कुरुंदवाड शहर व परिसरात मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणासाठी कुरुंदवाड शहरात 51 शिक्षक आणि 3 सुपरवायझर अशा 54 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 5,200 ते 5,400 कुटुंबांचे सर्वेक्षण होणार आहे. सर्व प्रगणकांना पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशिक्षण देण्यात आलं आहे. शासनाच्या वतीने आज 23 जानेवारी 2024 पासून मागासवर्ग आयोग यांच्या मार्फत मराठा समाज त्याचबरोबर खुल्या जातीतील इतर सर्व प्रवर्गाचे आणि इतर सर्वांचंच सर्वेक्षण सुरू झालेलं आहे. त्या अंतर्गत कुरुंदवाड नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही आज भैरवाडी या गावात श्री भोसले यांच्या कुटुंबाचं सर्वेक्षण करीत आहोत. यामध्ये जर मागासवर्गीय ज्यांना यापूर्वी आरक्षण मिळालेलं आहे अशा कुटुंबाचं सर्वेक्षण असेल तर फक्त त्यांचं नाव आणि कास्ट टाकल्यानंतर माहिती तिथंच थांबते, म्हणजे पुढं सर्वेक्षण ओपन होत नाही आहे. आणि त्यानंतर मराठा, लिंगायत, जैन, मुस्लिम, ब्राह्मण, खुल्या प्रवर्गातील जर एखादं कुटुंब असेल तर त्याच्या सर्वेसाठी जवळपास 5 टप्प्यामध्ये माहिती विचारली जाते. सुमारे 182 आसपास प्रश्न आहेत आणि या प्रश्नाच्या माध्यमातून त्या कुटुंबाचं सामाजिक आर्थिक परिस्थिती, त्यांचं आरोग्यविषयक माहिती आणि मूलभूत माहिती अशा 5 टप्प्यातली माहिती प्रत्येक कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत. माहिती जास्त असल्यामुळं, खुल्या प्रवर्गातली माहिती जास्त असल्यामुळं वेळ लागत आहे. किती वेळ? एका घरामध्ये जवळपास 20 मिनिटं जात आहेत. दरम्यान 31 जानेवारी अखेर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचा आदेश असल्याने सर्व शिक्षक आणि सुपरवायझर यांनी भैरववाडी येथून सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. 180 प्रश्नांचे उत्तर घेण्यासाठी शिक्षकांना मोबाईल ॲप देण्यात आले आहेत. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीनं सर्वेक्षणाच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे. महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.